हॅलो, एस ए क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांना गोळजी सरांचा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं होतं, लॉकडाऊन होण्याच्या अगोदर आपला जो टॉपिक सुरू होता महत्त्वपूर्ण मेन्सुरेशन, त्या टॉपिकचा निम्मा भाग आपण पूर्ण केला होता. निम्मा भाग राहिलेला होता, ठीक आहे. तो जो निम्मा भाग जो राहिला होता त्याच्यामध्ये जो पुढचा भाग आहे तो म्हणजे वर्तुळ पाकळी आणि वर्तुळ कंसाची लांबी, ही दोन महत्त्वाची सूत्रं आहेत. जसं आपण इथं पाहतो की ज्या ठिकाणी आपल्याला जो भाग झाला होता त्याच्यात आपण पूर्णतः जो सिलॅबस होता तो कम्प्लीट आपण कवर केला होता. आता आपण जो पुढचा जो भाग पाहणार आहे तो म्हणजे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आणि त्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे, वर्तुळ कंसाची लांबी, ठीक आहे. तर इथं जर तुम्ही आकृतीमध्ये जर बघितला, इथं एक आकृती दाखवलेली आहे, ही आकृती जर तुम्ही बघितला की एक आकृती आहे, आकृती 7.24 जर आपण बघितला, 7.24 इथं काय दाखवले बघा की एक वर्तुळ आहे, ओ केंद्रातलं वर्तुळ, आणि या ओ केंद्रातल्या वर्तुळामध्ये एओबी हा 100° कोण आहे, ठीक आहे. एओबी हा 100° कोण आहे. एएक्सबी आणि एवायबी असे इथं दोन कंस दाखवलेत. हां, कंस कशाला म्हणत असतं बघा, एएक्सबी हा जो भाग आहे, एक वर्तुळाचं कडं जर आपण घेतलं, तारेचं कडं किंवा बांगडी जर घेतली, ठीक आहे, बँगल, हां, किंवा एक तारेचं कडं जर घेतलं त्याला आपण काय म्हणतो, वर्तुळ कंस म्हणतो. तर आकृतीमध्ये बघा एक इथं पूर्ण करायला सांगितलं आपला कंसाचा प्रकार, कंसाचे नाव आणि कंसाचे माप, ठीक आहे. इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहून काय करायचं आहे, आपलं इंग्लिश मीडियमचं पुस्तक उघडायचं आहे आणि ते बघायचं आहे. तर हे बघा, आता कंसाचा प्रकार, दॅट इज टाईप ऑफ द आर्क, इंग्लिशमध्ये आर्क म्हणतो, ठीक आहे. लघु वर्तुळ कंस म्हणजे मायनर आर्क. मायनर आर्क काय म्हणायचं याच्यामध्ये बघा, त्याचं नाव काय येतं, एएक्सबी. हा जो इथं एएक्सबी जो दिलेला आहे, हा एएक्सबी हा काय आहे, मायनर आर्क आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर मायनर का म्हणायचं याला, तर बघा की याचं जे माप आहे, हां, याचं जर आपण जर बघितलं ह्या कंसा किती आहे, 100° म्हणजे 180°पेक्षा कमी आहे. ज्या केंद्रीय कोणाचं माप, हां, जो हा केंद्रीय कोण जो केलेला आहे, कोणी केलेला आहे हा केंद्रीय कोण, ह्या त्रिज्यनं ह्या कंसाशी केलेला आहे, त्रिज्यनं कंसाशी केलेला केंद्रीय कोण 100°पेक्षा कमी आहे. म्हणून हा काय म्हणायचा याला, आपण ह्याला काय म्हणणार आहे, मायनर आर्क, किंवा आपण त्याला म्हणतो लघु कंस, लघु वर्तुळ कंस. त्याचं नाव काय, एएक्सबी. आणि दुसरा जो इथं दिलेला आहे, हा जो दिलेला आहे तो काय, एवायबी. हा काय आहे, विशाल वर्तुळ कंस. हा एवायबी जर आपण बघितला, हा कंस एवायबी. आणि इथं आपण काय घेणार, इथं काय लिहिणार आपण, इथं या ठिकाणी लिहिणार होतो विशाल वर्तुळ कंस. हा इंग्लिश म्हणून काय लिहायचं, इथं काय लिहायचं, इथं हां याला म्हणायचं आहे तुम्ही मेजर आर्क म्हणायचं, ठीक आहे. त्या तिथं कंसाची माप, इथे किती आहे सांगा बरं, ह्या कंसाची माप किती येणार आहे, 100° येणार आहे, ठीक आहे. आणि या ठिकाणी एवायबीचं किती माप येणार आहे, एवायबीचं काढताना काय घेणार सांगा बरं, 360 म्हणून किती वजा करायचे, 100 वजा करायचे. म्हणजे इथे किती आपलं येणार सांगा बरं, इथं येणार आहे ते, इथे येणार आहे आपलं 200 किती आहे, 360° किती आहे, 260° आहे ते आपल्याला इथं मिळणार आहे. कोणाचं माप मिळणार आहे आपल्याला, ते विशाल वर्तुळ कंस. विशाल वर्तुळ कंस म्हणजेच काय आपण त्यांना आहे, कंस एवायबी, मेजर ऑफ आर्क एवायबी, हां, किंवा आर्क एवायबी हा तिथं आहे मेजर आर्क, आणि आर्क एएक्सबी आहे तो मायनर आर्क, ठीक आहे. सांगणे लक्षात येते, तर वर्तुळ कंस मी सांगणे लक्षात आलं. त्यानंतर पुढे आपण बघूया महत्त्वाचं काय आहे, तर वर्तुळ पाकळी शिकताना, आपल्याला वर्तुळ पाकळी शिकताना कशाची गरज आहे, तर वर्तुळ कंस म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर आता आपण काय करूया, इथं 7.25 ची आकृती आहे, त्याच्यामध्ये जर बघितलं तर लक्ष इथं PMQ, हा जो PMQ आहे तो काय आहे, लघु वर्तुळ कंस, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, मायनर आर्क. आणि हा जो PBQ आहे तो काय आहे, मेजर आर्क, म्हणजे आपण त्याला म्हणणार आहे मेजर आर्क, म्हणजे विशाल वर्तुळ कंस, ठीक आहे. तर बघा आपण महत्त्वाचं काय, वर्तुळ पाकळी कशाला म्हणायचं, तर ह्या ज्या दोन त्रिज्या आहेत, PQ आणि ह्या OQ, ह्या दोन त्रिज्या आणि हा जो कंस कोणता आहे, लघु कंस PMQ, हां, ह्या कंस PMQ जो भाग काय केला आहे, इथला जो भाग मधला जो काय केला आहे, जो भाग त्यांनी काय केला आहे, व्यापलेला आहे, हां, त्याला आपण काय म्हणणार आहे, लघु वर्तुळ पाकळी. काय म्हणायला, लघु वर्तुळ पाकळी. आणि जो राहिलेला जो भाग आहे इकडला, इकडचा हा जो PBQ, हां, O-PBQ म्हणायचं, त्याला म्हणायचं विशाल वर्तुळ पाकळी, ठीक आहे. तर म्हणजे कसं, वर्तुळाची आपण व्याख्या, म्हणजे हाऊ टू डिफाईन सेक्टर ऑफ अ सर्कल, वर्तुळ पाकळी म्हणजे सेक्टर ऑफ सर्कल, असं करणार आहे, दॅट इज द एरिया ऑक्युपाईड बाय ऑर एरिया बिटवीन द टू रेडिया अँड द
टू रेडिया एंड द आर्क ऑफ द सर्कल कॉल्ड ऐज सेक्टर ऑफ सर्कल. हाँ मग हेच्यामध्ये पी एम क्यू ओ डॅश पी एम क्यू. हाँ ओ डॅश पी एम क्यूला आपण काय म्हणणार आहे, ओ डॅश पी एम क्यू ज्याला म्हणणार आहे आपण लघुवर्तुळ पाकळी म्हणजेच काय मायनर सेक्टर. आणि हा जो ओ डॅश पी बी क्यू आहे ओ डॅश पी बी क्यू ओ डॅश पी बी क्यूला आपण काय म्हणणार आहे, इथला जो दिला ओ डॅश पी बी क्यू त्याला म्हणणार आहे मेजर आर्क, दॅट इज आपण ते मराठीत काय म्हणणार त्याला विशाल वर्तुळ पाकळी. ठीक आहे तर बघा इथं इथं दाखवलेच आहे, इथं जर बघितलं लघुवर्तुळ पाकळी इथं दाखवले तुम्हाला ओ डॅश पी एम क्यू ही लघुवर्तुळ पाकळी आहे. आणि त्यानंतर पुढं हा जो इथं विशाल वर्तुळ पाकळी त्या ओ डॅश पी बी क्यू ही विशाल वर्तुळ पाकळी इथे बघा. ठीक आहे ओ हा केंद्रीय कोण आहे. ठीक आहे हां ओ इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल अँगल, सांगितलं लक्षात येते. ठीक आहे आता आपण याचं काय करूया, जी यांचं क्षेत्रफळ काढण्याची सूत्र आहे ती आपण बघूया. हां पुढच्या पानावर जर तुम्ही बघितलं हे तुम्हाला बऱ्यापैकी दिलं आहे तर वर्तुळपाकळी क्षेत्रफळ वगैरे दिलं आहे ते आपण इथं डायरेक्ट सूत्राकडे जाऊया. बघा वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ म्हणजे काय, एरिया ऑफ सेक्टर ए बरोबर आपण काय म्हणा सांगा बरं, थिटा छेद 360 गुणिले पायरचा वर्ग. हां पायरचा वर्ग म्हणजेच काय रे, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर ना. वर्तुळाचे क्षेत्रफळ आपण काय केलं, थिटाचे 360 जर गुणलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. ठीक आहे बघा परत एकदा बघा आपण इथं काय सांगितलं, वर्तुळ क्षेत्रफळ ए इज इक्वल टू थिटा बाय 360 मल्टीप्लाय बाय पायर स्क्वेअर. पायर स्क्वेअर मीन्स एरिया ऑफ द सर्कल. ठीक आहे हे आता आपण काय करणार, फक्त हे सूत्र फक्त महत्त्वाचं आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण काय करायचं आहे, वर्तुळ कंसाची लांबी. ठीक आहे वर्तुळ कंसाची लांबी तर बघायला, आता हे जे तुमच्या समोर जे दिसतं हे काय पूर्ण वर्तुळ आहे, हे पूर्ण जे वर्तुळ आहे त्याला आपण वर्तुळ कंस म्हणू शकतो. हां वर्तुळ कंस. त्यानंतर इथं अर्धा भाग दिसतो आहे कारण की हे अर्धवर्तुळ कंस आहे, हे लघुवर्तुळ कंस आहे, हे पण लघुवर्तुळ कंस आहे. तर वर्तुळ कंस लांबी मोजताना आपलं सूत्र आहे बघा, आपण सूत्राकडे जर असं काय करूया महत्त्वाचं कटाक्षण लक्ष देऊया. हां सूत्र काय इथं दिले बघा, कशा सूत्र आहे हे, वर्तुळ कंसाची लांबी एल बरोबर थिटा छेद 360 गुणिले 2 पायर. 2 पायर म्हणजे काय रे, परीघ, वर्तुळाचा परीघ. ठीक आहे परीघाने जर गुणलं तर तुम्हाला काय मिळणार, वर्तुळ कंसाची लांबी. बघा सूत्र परत, थिटा छेद 360 गुणिले 2 पायर. हां तर आपण काय बघितलं बघा, परत एकदा पाहूया महत्त्वाचं सूत्र काय येतं, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ दॅट इज एरिया ऑफ सेक्टर थिटा बाय 360 मल्टीप्लाय बाय पायर स्क्वेअर. पायर स्क्वेअर म्हणजेच काय, वर्तुळाचे क्षेत्रफळ. ठीक आहे दुसरं महत्त्वाचं काय आहे ज्यामध्ये, तर वर्तुळ कंसाची लांबी. वर्तुळ कंसाची लांबी आपण कसं मोजणार आहे, कसं ते घेणार आहे आपण बघा, तर वर्तुळ कंसाची लांबी बरोबर एल, एल हे त्याला आपण काय केलं आहे नोटेशन दिलं आहे, एल इज इक्वल टू थिटा बाय 360 मल्टीप्लाय बाय 2 पायर दॅट इज सरकमफरन्स ऑफ द सर्कल. सर म्हणजे लक्षात येते का बघा, ही दोन सूत्र महत्त्वाचे आहेत. आता आपण काय करणार, ह्या दोन्ही सूत्रांच्या मधला जो परस्पर संबंध आहे, हां वर्तुळ कंसाची लांबी आणि वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ यांच्यामधला परस्पर संबंध आपण बघणार आहे. तर बघा वर्तुळ क्षेत्रफळ आपण काय बघितलं होतं, ए बरोबर एरिया ए इज इक्वल टू थिटा बाय 360 मल्टीप्लाय बाय पायर स्क्वेअर. आणि वर्तुळ कंसाची लांबी आपण काय बघितलं सूत्र, थिटा छेद 360 गुणिले 2 पायर. ठीक आहे तर यांच्या परस्पर संबंध आपण हे आता ह्या मधला का भाग आपण आता बघणार नाही आहे, हा काय एवढा महत्त्वाचा नाही आपल्यासाठी. ठीक आहे आपण काय करणार आहोत, डायरेक्टली यांचं सूत्र जो आहे वर्तुळपाकळी क्षेत्रफळ जे आहे ह्या दोघांच्या परस्पर संबंध घेतल्यामुळे, वर्तुळ कंसाची लांबी आणि क्षेत्रफळ यांचा संबंध घेतला आपल्याला काय मिळतं बघा, ह्या दोघांच्या मधलं एक परस्पर संबंध, दॅट इज रिलेशन बिटवीन द एरिया ऑफ द सेक्टर अँड लेंथ ऑफ अँड आर्क. काय येतं बघा, एरिया म्हणजे वर्तुळपाकळी क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी एल, वर्तुळ कंसाची लांबी आपण काय म्हटलं एल गुणिले त्रिज्या काय सांगा बरं, इथं त्रिज्या काय आहे एल, सॉरी इथं बघा त्रिज्या आहे ती आर आहे, त्याला भागिले काय करायचं 2 करायचं. म्हणजे आपण त्याचं क्षेत्रफळ असं पण करू शकतो, वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ एन आर्क मल्टीप्लाय बाय रेडियस डिवायडेड बाय 2. ठीक आहे हे पण सूत्र अतिशय महत्त्वाचं आहे, सर्वांनी पाठ करा. ठीक आहे तर ही होती आपल्याला वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आणि वर्तुळ कंसाची लांबी यांच्यामधलं परस्पर संबंध. ठीक आहे सांगितलं लक्षात आलं, ओके ह्याच्यावर काय आधारित उदाहरण दिलं आहे बघा, ही तुम्ही उदाहरण बघा याच्यामध्ये दिलं आहे, हे उदाहरण दिलं आहे परत इकडं पण परत सोडवून दिलं आहे. ठीक आहे ओके.